तुम्ही जे पत्र प्रसारित केलं 2 दिवसांपूर्वी तुमच्या पाठिंब्याच्या शशिकांत शिंदेना, परंतु ते पत्र खोटं आहे, चुकीचं आहे, त्याचा अपव्यय नरेटिव्ह वेगळ्या पद्धतीने नरेटिव्ह घेतात तुम्ही, ते प्रचार करतात महेश शिंदेचं भरतो, काय सांगाल तुम्ही? मी पत्र असे लिहिलेले आहेत की महेश शिंदे का नकोत, एक तर त्यांना उपकाराची जाणीव नाही, ते कृतघ्न माणूस आहे. उद्धव ठाकरेंचा जसा विश्वासघात केला तसं माझा आणि माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या जनतेचा विश्वासघात केला. त्यांना काही जाणीव नाही कोणी काय आपल्यासाठी केलेलं. आणि शशिकांत शिंद्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, आमच्या पक्षावरती आमचा विश्वास आहे, आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब, महेश शिंदेनी हे आम्हाला आश्वासन दिलं पण त्यांनी काही केलं नाही, काही केलं नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्याला तिकीट दिलं, आपल्याला उभं केलं आणि शालिनी ताई आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला निवडून आणलं ह्याची त्यांना काही जाणीव नाही. आणि आमच्या संस्थेच्या आयुष्यातली 5 वर्ष वाया गेली, आता आम्हाला प्रयोग करायला सवड नाही आणि म्हणून आम्ही विश्वासानं शशिकांत शिंद्यांच्या पाठीमागं राहिलेलो आहोत. आम्ही त्यांना निवडून आणणार, चांगल्या मताने निवडून आणणार, ते अनुभवी आहेत, त्यांना तिथंही चांगली मोठी संधी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते आमच्या पाठी राहतील, संस्था आमची गतीने काम करायला लागेल आणि आणि आमच्या विकासाचं, आमच्या मतदारसंघाच्या कोरेगाव विकासा कोरेगाव मतदारसंघाच्या मनगातलं ते अतिशय महत्त्वाचे उद्योग आहे आणि त्याला चालना मिळेल आणि आम्ही गतीनं कामाला लागू. आणि ह्या अपेक्षाने आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे. आम्हाला आमचा श्री जालने शहरच्यावरती विश्वास आहे आणि आणि आम्हाला यश मिळेल आणि आमच्या मतदारसंघाचं भलं होईल आणि म्हणून आम्ही ह्या विश्वासानं आम्ही काम करतोय आणि आम्ही यश घेऊन मिळणार. आणि अशा प्रकारे आम्ही सगळे उद्योग, साखर कारखाना, डिस्टलरी आणि आणि वीज निर्मिती हे सगळे उद्योग अतिशय चांगल्या प्रकारे चालवू शकू अशा विश्वासानं आम्ही कामाला सुरुवात करतोय. आता ह्याच्यासाठी हे आवश्यक आहे की आम्हाला विरोध करणारा नाही पण रास्ते कामासाठी सहकार्य करणारे आमदार असले पाहिजेत आणि ते शशिकांत शिंदे आहेत, त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, ते आमची मदत निश्चितपणानं करतील. आणि महेश शिंदेनी हे आम्हाला आश्वासन दिलं पण त्यांनी काही केलं नाही, काही केलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड यांच्यामार्फत शशिकांत शिंदे विधानसभेचं कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी अनुभवी असल्यामुळं, कोरेगावचे आमदार असल्यामुळं, अनुभवी असल्यामुळं मी थोडंसं माहिती मुद्दे मतदारांच्या माहितीसाठी बोलते आहे. आता जे आमदार आहेत ते महेश शिंदे 5 वर्षापूर्वी निवडून आले, त्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं, त्यांच्या तिकिटावरती महेश शिंदे निवडून आले. निवडून आल्याबरोबर पहिलं काम त्यांनी केलं की उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी पक्ष फोडण्याची सुपारी ज्या एकदा शिंद्याने घेतली होती त्या शिंद्याच्या गटात महेश शिंदे गेले आणि पुढे ते 5 वर्ष तिथेच राहिले. आता ते कोरेगावचे आमदार म्हणून बसत होता परंतु कोरेगावातला सगळ्यात मोठा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो जरणेश्वर साखर उद्योग. आमचे 25,000 सभासद कोरेगाव खटाव तालुक्यातले आहेत, त्यांच्या घरातल्या परिवारातले मतं 50,000 बरं आहेत आणि ही मतं एक मतानं वागतात. आपल्या तालुक्याचं, आपल्या मतदारसंघाचं चांगलं व्हावं, आपल्या संस्थेचं चांगलं व्हावं म्हणून वागतात. श्री जरणेश्वरांना मानणारे सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही सगळे शिवाजी महाराजांची वंशज आहोत आणि आम्ही सगळं लोकांच्या न्यायासाठी, लोकांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करणारे लोक आहोत. आमचं आता कर्तव्य म्हणून आम्ही उभे आहेत आणि शशिकांत शिंद्यांना पाठिंबा द्यायचा आम्ही एकमतानं निर्णय घेतलेला आहे. ते यासाठी की महेश शिंद्यांनी जे आमचं
10 वर्षात नुकसान केलेलं आहे ते आमचं भरून निघालं पाहिजे, ते शशिकांत शिंदे काढतील याच्यावरती आमचा विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.